भंडारा जिले के किसानों की विभिन्न मांगों को लेकर किसान गर्जना किसान संघ की ओर से तुमका तहसील कार्यालय में ट्रैक्टर रैली निकाली गई। किसानों को धान का बोनस दें, सरकार ने 2 साल पहले किसानों को 50 रुपए की प्रोत्साहन राशि देने की घोषणा की थी, अभी तक नहीं मिली है। इस साल रबी सीजन का धान 20 क्विंटल प्रति एकड़ के रूप में लिया जाए, धान खरीदी केंद्र की समय सीमा बढ़ाई जाए। प्रोत्साहन राशि जे नियमित कर्जा भरना रे शेतकरी आहे त्यांना प्रोत्साहन राशि देऊ 50,000 रुपये देऊ अशा प्रकारचे यांनी वचन दिला होता, तो वचन सुद्धा यांनी पूर्ण केलेला नाही आहे। आणि या वर्षी फक्त 8 क्विंटल प्रति एकर धान घेण्याचा यांनी शासनाने निर्णय घेतला होता, तो 20 क्विंटल करण्यात यावा, कारण की प्रत्येक शेतकऱ्याला रबीची फसल 30 क्विंटल ते 35 क्विंटल होते आणि हा मे महिना पूर्ण लोटून गेला तरी अजूनपर्यंत धानाचे केंद्र सुरू झाले नाही, हाही संताप शेतकऱ्यांमध्ये आहे। हे सर्व मुद्द्यांना घेऊन आम्ही तीव्र आक्रोश मोर्चा आज तुमसरमध्ये काढला। आमची भूमिका ही आहे कि ह्या मागण्या त्वरित पूर्ण झाल्या पाहिजे, जर नाही झाल्या यांनी 5 वर्षासाठी 700 रुपये बोनस देण्याचा वचन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घेतला होता, त्याच्या पूर्वीचा युतीच्या शासन होता, भारतीय जनता पार्टीने शिवसेनेच्या युतीच्या शासन होता, त्यांनी 5 वर्ष 500 रुपये बोनस दिला, यांनी 200 रुपये वाढवत आणि आम्ही 700 रुपये देऊ, आम्हाला मतदान करा, आम्ही शेतकरी बांधवांनी यांना मतदान करा, कारण की आम्ही आम्हाला जिथे फायदा होते तिथे आम्ही मतदान करतो। यांनी 700 रुपये बोनस देण्याचा कबूल केला म्हणून आम्ही यांना मतदान केला, यांची सरकार बसली पण यांनी 1 वर्ष बोनस दिला, त्याच्यानंतर बोनस दिला नाही। किसान नेता राजेंद्र पटले ने तुमसा तहसील कार्यालय में किसानों के साथ ट्रैक्टर रैली निकालकर विभिन्न मांगों को लेकर निवेदन दिया।